नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी मित्र सुरेश कदम पाटील। आणि तुम्ही टायटल आणि थंबनेल पाहिलेच असेल तर मित्रांनो, ज्यावेळेस सुरुवातीला दीपावलीच्या पेडमध्ये कापसाला भाव होता 9,500, 9,500, 9,000, 9,200 पर्यंत, ज्यावेळेस 9,500 भाव होता त्यावेळेस कापूस माझा मागितला होता। आणि ते दीपावलीच्या वेळेस समजा पहिला 1 किंचा 2 इंची त्यावेळेस आपण कापूस दिला नाही तर आशा काय होती की कापसाची भाव आणखी जास्त काय नव्हती, 10,000 पर्यंत होती। आणि 500 रुपये जरी 1-10 क्विंटल मागं 500ची जरी वाढ आली तर 4-5 हजार वाढ येईल। त्या आशेनं कापूस ठेवला तर आता 7,500 द्यावं लागला। तुम्ही टायटल आणि थंबनेल पाहिलंच असेल, 7,500, 10,000ची आशा केली तर 10,000 म्हणलं तर 10 क्विंटल मागं किती चालली तर क्विंटलाला 9,500 ज्यावेळेस भाव होता त्यावेळेस 9,500 होता, त्यावेळेस दिला नाही घरी येऊन मागले ना कापूस, तर 10 क्विंटल मागं जरी म्हणलं तरी आज 2,000च्या फरकाने 20,000 रुपये असा एवढा नुकसान। आणि हे नुकसान शेतकऱ्याला सहन होत नाही तर आता आज 7,500 जे की भराचा कापूस, पहिल्या वेच्याचा दुसऱ्या वेच्याचा चांगल्या क्वालिटीचा कापूस 7,500 आज द्यावा लागला। आणि ते जागा जे पाहिले तुम्ही, मग गेलो बघ व्हिडिओमध्ये जागा नाही आहेत, कापसामुळे जागा आहे, इतके दिवस सांभाळून आशा काय होती, फक्त 500 रुपये वाढायची, 500 रुपये वाढायच्या आशेमुळं आज 10-15 क्विंटल मागा। आणि आजच्या अगोदर 15-20 दिवसाखालीच कापूस दिला तर 8,000 आणि दिला, जे की फरदड मागला कापूस जे होता, म्हणजे फरदडचा पण 2-3 इंची झाल्यानं मागला कापूस जे आहे ते 7-8 क्विंटल आपला ते 8,000 गेला, पण जे पहिला 8-8,500 फरदड कापूस गेला 8,500 पर्यंत काही, आणि जे सुरुवातीचा 2 इंचाचा होता तो कापूस आज काही नाही 7,500 रुपयानं विकावं लागला। आणि आता थोडाफार जे काही तुम्हाला दिसत असेल कापूस, तर हा कापूस राहू जा म्हणून ठेवला, घर एकदमच रिकाम झालं की माणसाला करमत नाही। आणि आज खूप वाईट वाटते की बाबा मला स्वतःलाच की मी 500 रुपयासाठी जे की याच्यावर 500 रुपये वाढ भेटेल या आशेनं ठेवलो आणि आज क्विंटला माझं 2,000 रुपयाचं नुकसान जवळपास झालं, आज खूप वाईट वाटते मित्रांनो। आणि शेतकऱ्याला 2,000 काय 2-500 रुपयाचा फरक जरी आला तरी त्याचं सण होत नाही, तर आज क्विंटला 2,000 रुपये कापसाला कमी भाव मिळाला, तर त्यामुळे चला म्हणलं आज व्हिडिओ काढावे। तर मित्राला दाखवा, आता थोडा पाकी ठेवला राहूजा बाबा म्हणलो, घर रिकाम राहण्यापेक्षा ठेवला 1-2-4 क्विंटल काही असेल तेवढा असेल। आणि काही दिला आज कापूस तर 7,500 जे की 9,500 भाव होता तो आज 7,500 कापूस द्यावा लागला। आणि हे भावाचं निश्चित नसल्यामुळं आणखी वाढत कापसाचे भाव वाढतील। मी दररोज युट्यूबला व्हिडिओ पाहायचा, या तारखेला कापसाचे भाव वाढणार आहेत, त्या तारखेला कापसाचे भाव वाढणार आहेत, या आशेनं कापूस ठेवला, नाही तर कापूस दिला असता 8,500, 9,000, 13,000 होणार, 10,000 होणार। आणि मला काय आशा नव्हती 10,000 12,000 9,500 होता तर 10 होईल, 500 वाढले की 4-8 दिवसात द्यावं, ते वाढण्यामध्ये भाव कमीच होत राहिले पण कापसाचे भाव वाढलेच नाही। तर नवीन कोणापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचत असेल आणि या चॅनलला मी शेतीविषयी कापसाची लागवड पूर्वतयारीपासूनच व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते पण व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब चॅनलला जरूर करा, इथून पुढे असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ येत राहतील। तर भेटूत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आज खूप वाईट वाटते की बाबा जे 9,500 भाव होता ते आज 7,500 कापूस विकावा लागला, ते पहिला वेच्याचा भराचा नंबर 1 कापूस। आणि आता थोडाफार आहे आणि माझा फरदडीचा मागचा कापूस 8-8.5 विकला मी, आणि जे सुरुवातीचा 2 इंचाचा ठेवला होता 10 क्विंटल ते आज 7,500 विकावा लागला। तर भेटूत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा एक शेतकरी मित्र म्हणून, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन इथून पुढे व्हिडिओ येत राहते।